आज तुम्ही निर्णय घ्या की तुमच्यातल्या कोणत्या भागाला तुम्ही आनंदित करू इच्छिता तुम्हाला तुमच्या आतल्या माणसाला आनंदी करायचंय तुम्हाला तुमच्या आतली शांती आतला आनंद आणि परिपूर्णता हवी आहे मानसिक परिपूर्णता हवी आहे का बायबल त्याला एक प्रकारची मेधावस्था म्हणतं तुम्हाला मानसिक पूर्णता हवी आहे का तुम्हाला तुमच्या दैहिकतेप्रमाणे सतत तु वागायचंय आपण आपल्या देहाला आराम देऊ शकतो आणि आत्मिकता मात्र दयनीय राहील आणि सुन्न होईल किंवा आपण आपल्या आत्म्याला आरामदायी आणि परिपूर्ण ठेवू शकतो देवाच्या इच्छेप्रमाणे पण मग जरी सध्याच्या घडीला दैहिकता खुश नसली तरीही आणि मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे की आजच्यासाठी जे देवाचं वचन माझ्याकडे ते इथे असलेल्या लोकांसाठी सुद्धा आहे टी व्हीवरून पाहणाऱ्यांसाठी आणि जर तुम्ही कधी या विषयाचा विचार केला नसेल विचार केला असेल तर थोडंसं परत विचार करा माझा विश्वास आहे आज आहे तुमच्यासाठी आणि नंतर आढावा घेऊन तुम्ही असं म्हणावं की मी खरंच परिपूर्ण झालेली आहे मी खुश आहे का मी समाधानी आहे का मी तृप्त आहे का आणि जर मी नाही तर माझ्या जीवनात नेमकं काय चुकतंय ती व्यक्ती चुकीची आहे ही व्यक्ती चुकीची आहे मला आता कसली गरज आहे याची किंवा त्याची खरंच देवाने जे सांगितलंय करायला त्यात व्यस्त असणं याची गरज आहे खर तर <laughs> एक सांगू गेल्या पस्तीस वर्षात माझ्याकडे भरपूर नव्हती अशी एक गोष्ट म्हणजे संयम म्हणून मी मी कष्ट करते आता बघा माझं जीवन मी सुव्यवस्थित केलं के आहे आणि काही गोष्टींना मी बाद केलं आहे आणि खरंच मी स्वतःला झोकून दिलं आहे विश्वास आणि ज्यासाठी माझं पाचारण झालंय आता जरा माझ्याकडे वेळ आहे माझ्या कामांसाठी आणि मला समजलंय की मी थोडी त्या बाबतीत स्वार्थी झालेले आहे कारण आता तो थोडाफार माझ्यासाठी आहे आता मी जणू काही माझ्या वेळेचा सत्यानाश करू नका मी वेळ मिळावा वे वे म्हणून पस्तीस वर्ष वाट पाहत होते आणि मला जे हवं ते या वेळेत मी करणारच आहे देव मला तसं सोडणार नाही म्हणून जिथे कुठे मी जाते माझ्याकडे वेळ असतोच अगदी गेल्या आठवड्यात एके दिवशी माझी प्रार्थनेची वेळ होती कृपया आज माझा उपयोग कर देवा देवा कुणाला तरी माझ्या मार्गात पाठवा आज मी ज्यांची मदत करीन देवा मला वाटतंय की तू माझा उपयोग करावास तू जर उपयोग करून घेतला नाहीस तर मला बरं वाटणार नाही मला बाजारात जायचं आहे मस्त शॉपिंग करायची आहे पहिल्या दुकानात मी गेले डिंगलिंगलिंग <laughs> अरे ओ तुम्ही दवाखान्यात राहतो आता तुमचा नवरा येऊन तुम्हाला मदत करू शकत नाही कारण त्याला त्याला कामावर असणं गरजेचं आहे कारण तुम्ही दवाखान्यात होता तेव्हा त्याची सगळी रजा संपलेली आहे आता 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 तू घरी कसं जाणार चला आता <laughs> मी जे करत होते ते मला मला थांबवायचं थांबवायचं नव्हतं पण पाय धुण्याचा पाय धुण्याचा मी निश्चय केलेला आहे हे बघा पाय धुण्याचा मी निश्चय केलेला आहे खर तर मी तुम्हाला आव्हान देते की धार्मिकतेच्या दिखाव्याच्या ठिकाणी जा छोटीशी रोशनीशी सोबत ठेवा आणि लक्ष द्या की कितीतरी उद्बोधक कारण सापडतील पाय धुण्यासाठीची यापेक्षा जोराने काय वाजवा कारण तुम्हाला समजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही विवाहाच्या बाबतीत त्याचा उपयोग कसा होतो ते सांगते एके दिवशी गेल्या आठवड्यात मी दिवसभर काम करत होते डेव बाहेर गोल्फ खेळायला गेला होता असं घडू शकतं मी घरी आले माझं जेवण वाढवून घेतलं त्याने त्याचं जेवण तोवर वाढून घेतलं नव्हतं आणि मला वाटत होतं की त्याने माझ्यासोबत पिक्चर बघावा आणि तो आंघोळ करायला गेला मग तो म्हणाला की चल आता मी माझं जेवण वाढवून घेतो पटकन खाऊन घेतो म्हणजे अशा प्रकारे आम्ही वागतो म्हणजे मी माझं जेवण वाढून घेते तो त्याच आणि विशेष करून आम्ही एकाच वेळी तिथे नसू तेव्हा आणि म्हणून मला वाटलं की मी मी त्याच जेवण वाढून द्यावं <laughs> आणि मग मी सगळं तसं केलं आणि तो आला सगळं काही करावं लागेल अपेक्षित आणि असं होतं की अरे वा किती छान बायको आहे मी त्याच्यासाठी सगळं टेबल मांडून ठेवला होता अगदी पिण्याच्या भांड्यासकट सगळं त्याला फक्त तिथे बसून जेवायचं होतं शांत आणि बघा मी काही त्याचे पाय धुतले नाही तर ते त्याचं डोकं धुतलं तुम्हाला माला ही सगळी कथा समजली काय परिपूर्ण भोजन होतं ते आणि मलाही मलाही बरं वाटलं म्हणजे अगदी गर्वाने वगैरे नाही पण असं सुखाव वाटलं मला कळलं तुम्हाला म्हणजे मला इतकं चांगलं वाटलं नसतं त्या रात्री जर मी तसं केलं नसतं तो दिवसभर गोल्फ केलाय मी काम केलंय त्याचा तो वाढून घेईल एक सांगू तुमच्यापैकी कुणाचाही असा स्वभाव नसेल म्हणजे मी समजू शकते तुमचा असा स्वभाव नसेलच पण माझा तसा असायचा हो कधी कधी मला माहिती आहे तुमचं तसं नसणार नाहीच आणि म्हणून सकाळी मी कॉफी घेते आणि त्यासोबत गव्हाचे दोन कुरकुरीत टोस्ट ज्यावर बदामाचं लोणी लावलेलं असतं आणि थोडासा मध टाकलेला असतो कच्चा कच्चा मध हे मी करते ते माझ्या प्रार्थनेनंतर मी सकाळी उठून कॉफी तयार करते आणि दुसऱ्या दिवशी डेव सकाळीच उठला अगदी सकाळी मी त्याला म्हटलं की तू माझे माझे टोस्ट तयार करशील का माझ्यासाठी तु खर, तु तुम्हाला म्हणून मी तुम्ही बघा अगदी खरोखर इतरांसाठी तुम्ही तसं करा जसं तुम्हाला हवंय त्यांनी तुमच्यासाठी करायला जर सुरुवातीच्या काही पायऱ्या तुम्ही चढलात तर घरातील गोष्टी तुम्हाला बदललेल्या दिसतील मी म्हंटल घरातल्या गोष्टी तुम्ही बदलू शकाल मी म्हंटल घरातल्या गोष्टी तुम्ही नक्कीच बदलू शकाल टीव्हीवरून बघणारे तुम्ही सगळ्यांशी मी बोलते असा विचार करू नका की तुम्हाला तिथे मी पाहत नाहीये कारण मी तुमच्या गरजेच सांगते आणि तुम्ही ते ऐकायलाच हवंय तुमच्या मनात काय चाललंय ते मी ऐकू शकते तुम्हाला असं वाटतंय मी करावं वा, पण मी करूनही त्याने केलं नाही तर मग काय तो करेलच असं नसतं कधी नेहमी मीच करते नेहमी ठीक आहे मग व्हा पुढे दयनीय व्हा आणखी मला कळत नाही तुम्हाला आणखीन काय सांगणार मी सगळ्या प्रकारे प्रयत्न केले तरी मी तुम्हाला सांगते हा एकच मार्ग आहे आपण स्वतःसाठी काय चांगलं घडवतो दर आठवड्यात यायचं आणि चर्च मधल्या त्या बाकांवर बसून आणि मग चर्च सुटल्यावर एकमेकांशी भांडत घरी पोहोचायचं घरी गेल्यावर स्वतःला नावं ठेवायची सगळी दुपार कारण कुणीही तुम्हाला हवं तसं वागत नाही म्हणून चला योहान तेराकडे परत जाऊया मी माझ्या मनाप्रमाणे वागणार वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून आणि पूर्णत समजून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले अगदी अत्युच्च पातळीपर्यंत तो त्यांना पाय कसे धुवायचे शिकवणार होता लोकांनाही ही अत्युत्तम गोष्ट मी तुमच्यासाठी करू शकतो म्हणून यहुदाच्या मनात त्याला धरून द्यावे असे आधीच चुकला होता तेव्हा आपल्या हाती सर्व दिले आहे आपण देवापासून आलो व देवाकडे परत जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि नोकराचा रुमाल कमरेस बांधला धक्कादायक लह खोलीमध्ये पसरली मग तो घंगाळ्यात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला मग तो शिमोन पेत्राकडे आला पेत्र त्याला म्हणाला आपण माझे पाय धुता काय माझं पाय धुणं हे तुमचं काम आहे मी समजू शकते त्याला असं का वाटलं ते म्हणजे बघा ही पेत्राने दिलेली कदाचित उत्तम प्रतिक्रिया होती म्हणून येशूने त्याला उत्तर दिलं मी करतो ते आता तुला कळत नाही ते तुला पुढे कळेल आणि पेत्र त्याला म्हणाला तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत हे पहा पाय कसे धुवायचे हेच केवळ शिकायचं नाहीये तुम्हाला तर जर कुणी पाय धुत असेल तर ते कसं स्वीकारायचं वर असलेल्या सगळ्या लोकांना मी पाहतीये मला ठाऊके तुम्ही तिथे आहात मी तुम्हाला म्हणाला तुम्हाला कधीही माझे पाय धुवायचे नाही येशूने त्याला उत्तर दिले मी तुझे पाय न धुतले तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही तुला कशाही प्रकारे माझी सहभागिता नाही सहभागिता नाही मला सांगायचंय माझ्या जीवनात खूप एकतर्फी असे संबंध जोडले गेले लोकांनी माझा उपयोग करून घेतला त्यांनी फक्त घेतलं दिलं काहीच नाही पाच वर्षापूर्वी मला याचा कंटाळा आला आणि मी विचार केला की एकतर मी खरे मित्र जोडीन किंवा कुणाला मित्र करणार नाही मला या घेणाऱ्यांचा वैताग आला होता आणि मला मला वापर करणाऱ्यांचा त्रास झाला नाही बघा आता या लोकांसोबत मी बराच काय घालवू शकते त्यांना मदत करू पाहते पण आमच्यात कोणताही खरा संबंध नाही जर आमच्यात काही कार्य नसेल तर आणि म्हणूनच प्रीती हा काही सिद्धांत नाही भाष्य नाही संदेश नाही प्रत्येकाने म्हणावा आमेन आणि घरी जाऊन काहीच करू नये चर्चमध्ये जर कधी आपल्याला काही मिळणार असेल तर हे आपल्याला मिळावं तुम्हाला समजतंय का आपल्याला हे मिळावं आणि आणि फक्त असं नाही की आम एन जॉय सिस्टरनी आज चांगला संदेश दिला खरच नाही आपल्याला ते मिळायला हवं इथून बाहेर गेल्यावर तुम्ही म्हणायला हवं की माझ्या देवा मला मदतीची गरज आहे मला शिकाव प्रीती संबंधी जे जे पुस्तक मिळेल ते वाचा बायबल मधील प्रीतीविषयी जितकी वचनं असतील ती शोधा इतरांना मदत करा सेवकाप्रमाणे ती पूर्णपणे लिहून काढा यावेळी संगणकाची मदत घेऊ नका संपूर्ण वचन लिहून काढा जर बसून तुम्ही केलं केलंत अधिक चांगलं तुम्हाला समजेल त्याला अधिक वेळ लागेल अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा मी अजूनही प्रीतीत चालण्याचा नियमित अभ्यास करते आणि गेली पंधरा वर्ष मी तो करते आणि मला हे सांगायचे की मला सैतानाचा त्रास होत नाही कारण माझा प्रीतीत पुढाकार आहे अगदी आत्मिक युद्धावरच्या अधिवेशनात हजेरी लावण्यापेक्षा प्रत्येक आठवड्याच्या किंवा सगळ्या पुष्कळ लोकांना हे आवडत नाही चला मी खरं बोलते आज हे बघा मी काहीतरी शिकले आणि जर तुम्ही सेवक असाल सेवक होण्याची तुम्हाला आशा असेल तुम्ही वचन शिकवणार असाल गीत गाणारे असाल लोकांसमोर काही करणारे असाल तर मला तुम्हाला सांगायचंय कसंही करून तुम्हाला हे समजायलाच हवं जे काही लोकांसमोर करता त्याला काहीच किंमत नाही बंद दरवाजामागे तुम्ही तसंच जीवन जगत नसाल तर तुम्हाला कसलाही अभिषेक नसेल तुमच्या जीवनात सामर्थ्य नसेल तुम्ही जे कराल त्याचा काही प्रभाव परिणाम इतरांवर होणार नाही देवासमोर जर तुम्ही तुमचं खाजगी जीवन पूर्णत उघडं करणार नसाल तर मग त्याला त्याला काहीही काहीही अर्थ नाही त्याला काहीच अर्थ नाही जर तुम्हाला सामर्थ्य हवंय तर तुम्हाला तडजोड करावीच लागेल आमीन एक सांगू माझ्याकडे जीवन आहे म्हणजे मी केवळ त्या टी व्हीवरच्या खोक्यात जगत नाही माझं असं जीवन आहे मला दहा नातवंड आहेत चार मोठी मुलं आहेत दोन सुना आहेत दोन जावई आहेत एक पती आहे यात भर म्हणून शिक्षिका या नात्याने आणि देवाचं जीवनात असलेलं पाचारण पूर्ण करताना मी एक पत्नी आहे आई आहे आजी आहे माझी आई आणि मावशी दोघी ऐंशीच्या घरात आहेत माझे वडील माझे काका दोघेही वारले आहेत म्हणून मला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते आणि मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतातच आणि मी आई आहे मावशी आहे मुलगी आहे बरीच बरंच काही आहे मी आणि या कशातूनही मी बाहेर पडू शकत नाही माझी सुटका नाही कारण मी मी मी, मी टीव्हीवर दिसते मी हजारो लोकांच्या पुढे उभी असते त्यांना संदेश देते माझा फोटो सगळीकडे माझी <laughs> होल्डिंग सगळीकडे लागतात आणि देव म्हणतो छान आहे काहींचे पाय धू आणि शांत रहा <laughs> बघा मला वाटतं तुम्ही मला चांगलं ओळखता आहे समजल्याने मी काही कशाविषयी फुशारकी मारणार नाही मी तुम्हाला सांगतेय हे मिळण्यापूर्वी मी जवळपास मृतवत झाले होते <laughs> कारण आपण दासासारखे युद्धाला सामोरे जातो आणि ते युद्ध करतो आपल्या देहात असं काही करावं असं नसतं बायबल म्हणतं तुम्ही सुवेई अवेई तयार राहा सोय असताना किंवा गैरसोय असताना चांगलं वाटत असेल तरी वाटत नसेल तरी आणखी एक गोष्ट जी आपल्याला समजलीच पाहिजे पुष्कळ संधी आपण पुढे जाऊ दिली आणि आपण त्याच्याकडे संधी म्हणून पाहिलं नाही आपण त्याला ओझ समजलो आपल्याला ते अडथळे वाटले प्रत्येक चमत्कार येशूने तो कुठेतरी मार्गाने जात असतानाच कुणीतरी मार्गात अडथळे आणत असताना केलाय चला आता मला नाही माहित आपलं लक्ष सतत केंद्रित आहे की नाही पण इतकं नक्की की सभोवताली काय चाललंय याकडे लक्ष नसतं आपलं म्हणजे लोक दुःखी आणि एकाकी आहेत ते हरवलेले पीडित झालेले आहेत दयनीय झालेले आहेत तुम्ही देवाकडे प्रार्थना करून अजून एखादी मिनिस्ट्री मागायची गरज नाही मी ती तुम्हाला देते असं म्हणू नका की माझी इच्छा आहे की देवानी सांगा सा सा मला सांगावं माझी कोणती मिनिस्ट्री असावी लोकांकडून हे ऐकून ऐकून मी कंटाळले अगदी पंधरा किंवा वीस वर्षापासून ज्यांचं तारण झालंय त्यांच्याकडून मला वाटतं मी काय करावं देवानी सांगावं मी हवाल दिल झाले मला समजत नाही मी इथे का काय ते चला नुसते चर्च मध्ये बसून राहू नका आपण सगळेच जण आतून असे मेदवृद्धी झालेले खरे आहोत मी आतलेपणा विषयी बोलते मला कोणाचा अपमान करायचं नाही मी बोलते की आपली दैहिकता इतक्याची अशी सुजल्यासारखी झाली की वचन 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 कुठे चाललाय सिस्टर मी चर्चला ला जाते काही वचन ऐकायला या आठवड्याचा आशीर्वाद घ्यायला हो मला आज गमतीशीर वाटत हा एक सिस्टर मला ना असं वाटतंय की मी दुसऱ्या चर्चला जावं मी तुम्हाला सांगते का ते मला असं वाटत नाही की इथे मला काही वचन मिळेल तुम्हाला ते पायक माहिती ना गेल्या आठवड्यात ते माझ्या शेजारून चालत होते आणि त्याने माझ्याशी हात मिळवला नाही माझ्याशी बोललेही नाहीत माझं लहानसं जॉनी दवाखान्यात होता गेल्या महिन्यात ते आलेही नाहीत हो त्यांनी एका प्रौढ माणसाला भेटीसाठी पाठवलं <laughs> एक सांगू का आपलं सारखं चाललेलं असत माझ्या बाबतीत काय माझ्या बाबतीत काय तुम्ही मला चांगलं वाटू देत नाही तुम्ही माझ्यासाठी काही करत नाही मी मी मला, मी मला मी मला तेव्हा येशू येशू पुढे येऊन म्हणाला वचन वचन बारा मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्यांनी त्यांना त्यांना म्हटले मी तुम्हाला काय केले हे तुम्हाला समजले काय तुम्ही मला गुरु शिक्षक आणि प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता कारण मी तसा आहेच म्हणून मी प्रभू व गुरु शिक्षक असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही अनुग्रहाखाली आहात तुम्ही, अनुग्रहा आहा, तुम्ही कर्जदार आहात एकमेकांचे पाय तुम्ही धुतले पाहिजेत कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही तुमची पाळी आल्यावर करावे म्हणून मी तुम्हास कित्ता घालून दिलाय मी तुम्हाला खचित खचित सांगतो दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही म्हणजे तो असं म्हणतोय जर मी या गोष्टी करू शकतो तुम्हीही करू शकता जर हे करण्यासाठी मी इतका चांगला नाही तर तुम्हीही ते करण्यासाठी चांगले नाही आणि मग मला वचन सत्र आवडतं एका टोकाला मला ते आणून सोडतं कारण तुम्ही बघा मी काही फार सुखी ख्रिस्ती नव्हते आनंदी होण्यासाठी मला पुष्कळ काही लागलं शेवटी नाखुश राहण्याचा मला इतका कंटाळा आला की मी त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्यामुळे मी आनंदी होऊ शकेन आणि आता त्या सगळ्या असून सुद्धा मी आनंदी नव्हते मग मी देवावर ओरडायला सुरुवात केली मी आनंदी का नाहीये तो म्हणालो तू स्वार्थी आहेस हे बघा वचन वचन सत्रा जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आनंदी हेवा करण्याजोगे आहात ते आचरणात आणा जर तुम्ही त्याप्रमाणे वागाल आणि त्याप्रमाणे कृती कराल तुम्हाला हे समजलं का धन्य आणि काय आनंदी धन्य आणि आनंदी धन्य आणि आनंदी धन्य आणि आनंदी जर तुम्हाला या गोष्टी समजल्या आणि तुम्ही त्या केल्यात मी तुम्हाला सांगते तुमचं तुम्हा काय होईल ते हा संदेश ऐकल्यानंतर जर तुम्ही त्याप्रमाणे वागला नाही तर तर तुमच्या तुमच्या विपत्तीत वाढ होईल मग हो मला ठाऊक आहे लोकांशी असं काही बोलायला आपल्याला आवडत नाही पण बघा येशू असं बोलला कारण तो त्यांच्यावर प्रीती करत होता मी तुमच्यावर इतकी प्रीती करते की तुम्ही वेडे व्हाल जर तुम्हाला मदत होत असेल तर मला हेच म्हणायचंय ज्या प्रकारे मी बोलते त्याची मदत करू शकत नाही हे देवाने माझ्या मनात घातलेलं आहे आणि त्याने जे सांगितलंय ते मला बोलायला हवं मी ते प्रेमाने हे देवाने सांगितलेलं नाही असं काही मी बोलत नाही पण मी तिथे असते मी ते केलंय आणि आता दुखी लोकांचा मला कंटाळा तसे तर अर्धे अधिक लोक आठवड्यामागून आठवडे चर्चला जातच असतात लक्षात घ्या हे एक सिस्टर टॉमी बर्नेट पालकांकडे आली आणि म्हणाली की मी इतकी हताश झाली पाळक साहेब मला काउन्सिलिंगची गरज आहे ते म्हणाले एक सांगू या आठवड्यात मला पुष्कळ काम आहे आणि पुढे त्यांनी सांगितलं या आठवड्यात तर शक्यच नाही जर पुढच्या पुढच्या आठवड्यात तू आलीस तर मी काउन्सिलिंग करीन ते म्हणाली मधल्या वेळात मी काय करीन मला ते मी खूप निराश झाले मला माहित नाही मी ते करीत की ते म्हणाले ठीक आहे मला माहिती आहे तू चांगल्या कुकीज बनवतेस कारण मी याआधी खाल्ल्या आहेत तर तू घरी जा काही कुकीज तयार कर आणि कुणाला तरी बनवून दे ती म्हणाली काय ते म्हणाले तू माझ्यासाठी हे करू शकतेस का माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यासाठी कर पुष्कळ आठवडे गेले ती परत आलीच नाही एके दिवशी ते चर्च मधून बाहेर निघाले होते आणि ती ती बाहेर त्यांना दिसली त्यांनी विचारलं काय झालं तू काउन्सिलिंगसाठी साठी येणार होतीस ना तू निराश होतीस ना ती म्हणाली हो पण कुकीज तयार करत असताना माझी निराशा संपून गेली कदाचित मीही म्हणू शकते तुम्ही जाऊन कुकीज तयार करा जाऊन काही लोकांचे पाय धुवा कुणाचं तरी कौतुक करा कुणाला तरी छान स्माईल द्या जाऊन कुणाला तरी दवाखान्यातून घरी घेऊन या बघा तुम्ही इतके आनंदी झालात की तो विचार केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाहीये इथे सहकार्याची एक लहर पसरलेली आहे आणि मला म्हणायचे लाईट्स प्रखर आहेत संदेश चांगला आहे संगीतही छान आहे तुम्ही जणू काय वाव पण तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वाट पहा सकाळी उठेपर्यंत वाट पहा आणि जरा ताजेतवाने वाह विशेषतः जर तुमच्याकडे स्वतःची काही वर्ष असतील तर आ, 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 इश्यू मला जरा ते कॉफीच्या भांड्यापर्यंत पोहोचल जरा तिथवर जाऊ शकते का माझ्यावर दया कर देवा कधी कधी मला अशी सकाळ हवी असते मी देवला बोलताना ऐकीन की एकतर उशिरा झोपतो आणि विचारतो की तू तू कॉफी घेणार का आणि मला खूप बरं वाटतं आणि मी मला असं वाटतं की त्याला सांगावं एक्सप्रेसो कॅपेचिनो अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं काहीतरी कर मस्त कॉफी आणि मग त्याचा मागून आवाज येतो माझ्यासाठी कर कर ना माझ्यासाठी पण एक प्लीज आणि जेव्हा आपली तयारी असते तेव्हा चिडायला लावणारी गोष्ट म्हणजे ती तयार करण्याचे पुष्कसे नियम असतात आणि जो जो माझ्यासोबत प्रवास करतो आणि डेव्हला ओळखतो त्याला ठाऊके मी काय बोलतेय मला कागदाचा रुमाल घ्यावा लागतो आणि मग त्यावर त्याचा तो, तो कॉफी मग ठेवावा लागतो कारण डेव्ह मेकॅनिकल इंजिनियर होता आणि एअर कंडिशनिंग डिपार्टमेंटमध्ये ते त्याचं काम होतं आणि उष्णतेच्या वहनाचं त्याला ज्ञान आहे आणि त्याला ते नको असतं म्हणून मला त्याला खूप खूप दूध हवं असतं अगदी भरपूर नाही पण पर... <laughs> हा संदेश आठवाल तेव्हा तुम्हाला काय वाटेल जेव्हा तुम्ही तसं कराल आणि तरीही म्हणाल आमेन सिस्टर हू बघा देवाच्या दृष्टीने विचार केला तर दुसऱ्यांसाठी चांगलं करणं यातच मोठेपणा आहे दुसऱ्या लोकांना आपण कसे वागवतो हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी जरी आपल्याला त्याग करावा लागला तरीही आपण तो करावा चांगलपणा दाखवण्याचा शेवटी परिणाम तुमच्या आशीर्वादातच होईल योहान तेरा सतरा आपल्याला इतरांसाठी आशीर्वादित व्हायला शिकवतं आणि ते म्हणतं की जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आणि आनंदी आहात आणि याचं आचरण केल्याने तुमचा हेवा केला जाईल आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे